कुरळप मधील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, तृप्ती देसाईंनी मागणी केली आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आज वाळवा तालुक्यातील कुरळप मधील आश्रमशाळेला भेट दिली. शाळेमध्ये जर मुलींच्यावर असे अत्याचार होऊ लागले तर मुलींना शाळेत पाठवायचं का नाही असा प्रश्न पालकांसमोर उपस्थित होऊ लागल्याचे देसाई म्हणाल्या. शाळेमध्ये जो प्रकार घडलेला आहे तो अत्यंत संतापजनक आहे. शाळेमध्ये आपण जे आहे ते आश्रम शाळेमध्ये मुलींना आधार मिळावा, त्यांना शिक्षण देण्यात यावं म्हणून घालतो, आणि तिथं जर असे अत्याचार व्हायला लागले, बलात्कार व्हायला लागले, तर पालकांनी शाळेवर कसा विश्वास ठेवायचा? अशी जी आहे ती आत्ता सध्या वेळ आलेली आहे. आणि परवा जो पालकांनी संताप दाखवला, जे मुख्याध्यापकांना मारहाण केली, खरं तर हे योग्यच होतं, कारण महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. महिलांवरचे अन्याय आणि अत्याचार जे आहेत ते वाढत आहेत, आणि शाळेमध्ये जे शिक्षक शिकवतात, ज्यांच्या संस्था आहेत, ते जर अशा पद्धतीनं जर क्रूर पद्धतीनं वागायला लागले तर आम्हाला अशी भीती आहे की ग्रामीण भागामध्ये उद्या मुलींच्या शाळा बंद व्हायला नको. कारण अनेक मला 2-3 दिवस झालं फोन आले पालकांचे की ताई आता आम्ही शाळांमध्ये मुलींना पाठवायचं का नाही, कारण शिक्षक कुठंतरी विनयभंग करतात, शिक्षक कुठंतरी बलात्कार करतात. आणि मग जिथं आपल्याला शिक्षण द्यायचं असतं, जिथं मुलांना संस्कार घडवायचं असतात, तिथंच जर अशा पद्धतीनं शिक्षकी पेशाला काळीमा फासणारं जर काम घडायला लागलं तर मला वाटतं की असं योग्य नाही. या गुन्ह्यामध्ये जे काही आरोपी आहेत किंवा या गुन्ह्यामध्ये अजूनही ज्या काही मोठ्या लिंक आहेत तिथंपर्यंत पोलिसांनी पोहोचावं, आणि या आरोपींना जे आहे ते फासापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते पोलिसांचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पोलिसांचाच हलगर्जीपणा आहे, कारण गुंडांवर, ज्या आरोपींवर पोलिसांचा वचकच राहिलेला नाही आहे, त्यामुळे वारंवार मुलींवर आणि महिलांवर जे काही अत्याचार होत आहेत त्याच्यामध्ये अगदी पोलीस जे आहेत ते अवैध धंद्यांमध्ये हप्ते घेतात, परंतु जिथं महिला सुरक्षिततेचा प्रश्न आहे तिथं मात्र कुठंतरी तडजोड करत असतात, माघार घेत असतात, मुलींकडे जे आहे ते वेगळ्या नजरेने बघत असतात. याशिवाय हा सर्व खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी देसाई यांनी केली. यावेळी देसाई यांनी या आश्रमशाळेतील मुलींच्या अत्याचाराप्रकरणी आवाज उठवणार असल्याचं सांगितले. देसाई यांनी कुरळपमधील काही ग्रामस्थांची पालकांची देखील भेट घेतली. याच्या ही जी आश्रमशाळा आहे ज्या समाज कल्याण खात्याच्या अंडर आहे, त्या अधिकारी इथं जे आहेत ते अ वर्गाचा ब वर्गाचा दर्जा देतात. आता आपण बघितलं तर तिथे मुलींना नीट शौचालय नाही, तिथं जे आहेत ते लाईट नाही, आणि तिथून जे आहेत त्या संस्था चालकाचा जो रूम आहे जिथं ही घटना घडली तिथून जे आहे ते अश्लील जी काही सगळं त्याला बघता येत होतं, अशा पद्धतीचं सगळं असताना मला वाटतं सगळ्यात पहिला याच्यामध्ये समाज कल्याणचे जे इथले प्रमुख अधिकारी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सरकारने त्यांना निलंबित केलं पाहिजे. आणि हा सदर जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये चांगला सरकारी वकिलाची नेमणूक करणे गरजेचं आहे, कारण सांगली जिल्ह्यामध्ये याच्या आधी अनेक प्रकार झालेले आहेत. मसूच्या वाडीचं प्रकरण असेल, अनिकेत कोताळेचं प्रकरण असेल, किंवा पोलिसांनी घातलेल्या दरोड्याचं प्रकरण असेल, किंवा आत्ता जे आहे ते अवैध धंद्यांच्या अनेक येणाऱ्या तक्रारी असतील, त्याच्यामध्ये तातडीनं जे आहे ते जनता तर समोर येते परंतु काहीच कारवाई होत नाही. आणि इथले जे कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी आहेत विश्वास नांगरे पाटील, मला त्यांना आवर्जून याच्यामध्ये सांगायचं की आपण चमकोगिरी करण्यापेक्षा अवैध धंदे बंद करा, आमच्या मुली ज्या तुमच्या भागामध्ये असुरक्षित आहेत ना त्यांना सुरक्षित करण्याचं काम करा. नाहीतर माझी मुख्यमंत्र्यांना मी विनंती सुद्धा केलेली आहे, 25 तारखेला लेखी निवेदनही दिलेलं आहे की आम्हाला कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी विश्वास नांगरे पाटील नको, तिथे कृष्णप्रकाशजींसारखे चांगले अधिकारी नेमले पाहिजेत.